पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते आणि जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, माजी नगरसेविका सुशीला घरत, नीता माळी महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते केदार भगत, महिला मोर्चाच्या सपना पाटील, प्रतिभा भोईर, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.